शेतकरी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवीन उत्पादने, कल्पना, तंत्रज्ञान या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना पाहता येणार आहेत. मंचर येथे कृषी प्रदर्शनाचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होईल असे प्रतिपादन कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंचर येथे केलंय. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरलेल्या शेतकरी कृषी प्रदर्शन 2020 उद्घाटन वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून 11व्या वर्षी या शेतकरी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन उत्पादने, नवीन कल्पना तसेच नवीन टेक्नॉलॉजी या गोष्टी शेतकऱ्यांना पाहता येणार आहेत. बचत गट आणि संस्थांचे स्टॉल या ठिकाणी आहेत. स्टॉलमुळे आनंद मेळा होईल असे सांगून वळसे पाटील म्हणाले, सामुदायिक शेतीद्वारे शेतकरी एकत्र आले पाहिजेत. मॉलच्या दराची हमी मिळाल्यास सामुदायिक शेतीचा प्रयोग यशस्वी होईल. आदिवासी भागात होणारी पिके मोठ्या प्रमाणात उत्पादित करता येतील, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती व आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाने यासाठी पुढाकार घेण्याची सूचना यावेळेस वळसे पाटील यांनी दिली आहे. ज्या काही शेतकऱ्याची उपज आहे ती उपज त्या ठिकाणी उत्पादित करण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित प्रकारे त्याचा फायदा होईल आणि म्हणून मी मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ या दोन्ही संस्थांना मनापासून धन्यवाद देतो की आपण शेतकऱ्यांच्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रदर्शनाची सुरुवात केलेली आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि मी पुढील कार्यक्रमाला मला जायचं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो.